14 एप्रिल नंतर लॉकडाउन वाढला आणि 3 मे झाला। आता परप्रांतीय वर्गमजूर आता पायी रस्त्याला लागला आहे। घराची ओढ लागल्याने आता थांबू शकत नाही, आम्हाला जाऊ द्या, आता घरी जायचं आहे, आता मनस्थिती उडली नाही, अशा शब्दात विवेचना करून परप्रांतीय लोक आता थांबण्याच्या मनस्थितीत राहिले नाही। थोडंसं खाली करून घ्या। कुठून येत आहे तुम्ही? पुण्यावरून। तर सर्व लोक तुम्ही संगती एकाच ठिकाणी का? आता कुठं जायचंय तुम्हाला? एमपी। इथून पायीच जाणार का आता? कधीपासून निघाले तुम्ही पुण्यावरून? आजपासून 4 दिवस झाले। 4 दिवसांहून चालताय तुम्ही? हे लहान लहान मुलं एवढे तुमच्या बरोबर, यांची जेवणाची पाण्याची व्यवस्था होते का तुमची रस्त्यावर? फक्त जेवण मिळतंय वेळेवर? फक्त गाडी मिळत नाही म्हणून पायी जावं लागतं? एमपीत कुठं राहता तुम्ही? पण सरकारने तर आदेश दिला आहे का तुम्ही आहे तिथं स्थिर राहा, तुमची सर्व व्यवस्था करण्यात येते, मग तुम्ही जाता काय पायी एवढं? तिकडे खायला काय भेटत नाही तर कशाला थांबतात तिकडे? आता तुम्ही 4 दिवसांनी चालता, पण तुम्ही असं शासनाला तुमचं आता तुम्ही एमपीत चाललंय, एमपीमध्ये तिथले मुख्यमंत्री यांनी पण महाराष्ट्र शासनाला विनंती केली की आमच्या लोकांची व्यवस्था ठेवावी, तर तुमच्यापर्यंत प्रशासनाचं कोणी आलं नाही का, पोहोचलं नाही का? आता तुम्ही इथून हे लहान लहान मुलं घेऊन चालणार म्हटलं खूप कठीण काम आहे, तर तुम्ही असं कुठं एखादी संस्था असं कोणाला आणलं तिथं थांबून घ्या असं आमचं प्रार्थना आहे तुम्हाला, तुम्ही प्रयत्न करा। हो, 3-4 बजेवर निघले, 4-1 बजेवर निघले, 4 बजे अभी आता घंटावर आले। आज ही दुरावस्था, एमपीमधील हे लोक पुण्याहून 4 दिवसापासून पायी प्रवास करताय, यांना काही ठिकाणी संस्थांकडून जेवण तर मिळालेलं आहे पण जाण्याची काही व्यवस्था होत नाही, लोकांना काय लॉकडाऊन होऊन आज 15 दिवस झाले, खूप भयानक अवस्था आहे। मोलमजूर रस्त्यावर उतरले, पायी चालताय, शासनाने त्यांना थांबायला लावलं आहे पण तरी त्यांना एक भीती भरली मनामध्ये, काय करावं ते सुचत नाही। प्रबंधभूमीसाठी विशाल पवार, महाराष्ट्र न्यूज इनचार्ज। 2 दिवसाआधी मुंबईतली घटना अशीच झाली आणि लोक बाहेर पडले, अशा घटना आता गाव खेड्यावर आणि बाहेर इतरत्र सुद्धा दिसून येत आहे। आज नगर मालेगाव हायवेवर हा मजूर लोकांचा लोंढा दिसून येत आहे, यांना आज जळगाव गावामधील आम्ही जळगावकर विधायक समितीचे सदस्य अतुल पाटील आणि आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने या लोकांना दुपारच्या जेवणाची आणि पाण्याची सुविधा करण्यात आली, त्यांना विचारपूस केली, त्यात कोणी आजारी आहे का त्याची चौकशी करण्यात आली। आम्ही जळगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु त्यांची मनस्थिती त्या बाबतीत दिसून येत नाहीये। शिर्डीला काय काम करत होते? प्याज काढत होते वावरात। तुम्ही आता का निघाले पण तिथून? काम नाही भेटना, काम ते लॉकडाऊन बडावून टाकले मग आले तिकडून। आता एवढे लहान लहान मुलं घेऊन तुम्ही पायी चालता एवढ्या उन्हामध्ये, तो त्रास आहेच, अजून थोडे दिवस थांबून घ्यायचं होतं ना, तिथं तुमची जेवणाची खाण्याची व्यवस्था होत होत होती ना, मग तिकडून काम बंद झालं मग मालिक कवे तक देणार 10-15 दिवस, मग नंतर काय करणार? अगर लॉकडाऊन अगर वाढला असेल मग आम्ही काय करायचं? आता इथून पण पायी पायी जायचं का पुढं? पायी पायी। कधीपासून निघाले तुम्ही तिथून? आम्ही आज 3 दिवस झाले। 3 दिवसापासून पायी चालताय? पायी। कोणी जेवण देतात, कोणी काही पाणी वाणी काही सुविधा देतात, त्यांच्यामुळे ती टायमात। सर तिथं सामाजिक संस्था किंवा तुम्हाला असं थांबवून जेवणाची व्यवस्था वगैरे करण्यात आली, मग तुम्ही का निघालेत बाबा? यार मग ते केवढा टाइम तक देणार ते? कोण ना कोण आम्हाला जायला लागते ना आम्हाला गावाला। आता 3 मे पर्यंत थांबायला लावलं होतं, तुम्ही थांबायचं होतं ना, मग उद्या आणखी लॉकडाऊन अगर बडावून टाकणं, मग 2-3 महिन्यास मग आम्ही काय करायचं? मग नंतर आम्हाला तिथे लागतं जायला 21 दिवसच करला ते 21 दिवस काही 14-15 तारीख तक रास्ता देखे उसके बाद नहीं हुआ तो जाना ही पड़ेगा।
स्वस्त होत होती केवढे दिवस कोण करायचं आम्ही बी आणलंय मग कोणी तुमची सारखे देते मग ते काही जेवण करतात मग आणखी पुढे जातो मग ते काही पाणी काही सुविधा करतात लहान मुलं घेऊन तुम्ही आता चालताय मुलांची तकलीफ आहे चालण्याची काय तुम्हाला त्याचे अडचण नाही होते का काही त्रास होतोय का या गोष्टींचा तुम्ही थांबून घ्यायला पाहिजे नव्हतं कशाला पायी एवढ्या उन्हामध्ये निघालात गाड़ी से तूने के साथ पड़ता है 20 किलोमीटर 30 किलोमीटर वहाँ से पैदल चल रहे हैं हम लोग वहाँ क्या काम करते थे कंपनी में काम करते थे अभी कंपनी वाला का पता नहीं कहाँ पे गया जो ठेकेदार था वो भी घर चला गया 20 तारीख को और अब राशन आसन के लिए कुछ पैसे ऐसे है नहीं तो हम लोग 15 तारीख तक देखते रहे इसके बाद लॉकडाउन बढ़ गया तो हमने चल दिया अभी कितने दिन हुए चल रहे को चले थे हम 10 तारीख तो लॉकडाउन का तो 14 तारीख को खत्म होने वाला था आप पहले ही निकल आए तो अब राशन वो हो गया था ना आगे को बता दिया था उन लोगों ने कि मुश्किल है इसलिए हम आगे से ही चल रहे 10 तारीख से पैदल ही चल रहे हाँ पैदल चल रहे तो रास्ते में खाना वाना मिल रहा है खाना ना तो मिल रहा है सिर्फ गाड़ी नहीं मिल रही चाहिए अभी कितने दिन लगेगा और आपको जाने को अभी लगेगा 10-15 दिन और लग जाएगा तो बीच बीच में आप कोई तो आप में कोई बीमार बीमार व्यक्ति नहीं है ना कोई हाँ तो अपनी सेहत का ख्याल रखे थोड़ा धूप बहुत है उसका भी ख्याल रखे हाँ तो लगे कहीं कोई पंडाल लगा हो कहीं सब लोग रुके तो वहाँ रुक जाओ आगे जाना नहीं इतना धूप बहुत है धूप में नहीं रात में चलते हैं ज्यादातर आज या ठिकाणी शिर्डीहून काही मजूर शिरपूरकडे त्यांच्या मूळ गावी निघाले जे पोटा पाण्याच्या काम करण्यासाठी शिर्डीला गेले होते तिथे ते लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत थांबले पण 14 एप्रिल नंतर पुन्हा लॉकडाऊन वाढला त्यामुळे त्यांचा घरी जाण्याची आता मजुरांची ओढ वाढलेली आहे आणि असेच काही मजूर मूळ गावी आपल्या परत जाताना जळगाव चोंडी इथं आलेले आहेत आणि जळगाव चोंडी इथं बघितलं तर त्यांच्याकडे फार त्यांची लहान लहान मुलं स्त्रिया फार ते थकून गेलेले आणि ते आता घराकडे जात आहे अशा लोकांची व्यवस्था आम्ही जळगावकर विधायक समितीने केली आहे त्यांच्यासाठी आम्ही कांदाची व्यवस्था केली आणि पाण्याची व्यवस्था करून दिलेली आणि ते आता दुपारचं म्हणून सावलीमध्ये त्यांना थांबवलं जेवणाची व्यवस्था त्यांची अतुल भाऊने त्यांच्याकडून करून दिली आहे आणि पाण्याची पण व्यवस्था करून दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने पण वेळोवेळी सूचना केली की अशा लोकांना वेळोवेळी आम्ही महाराष्ट्र शासनाने पण सांगितलंय की अशा लोकांसाठी आम्ही आणण्याची आणि निवाराची व्यवस्था केलेली आहे पण तरीही लोकांची गावाकडे जाण्याची ओढ अजून काही थांबलेली नाही आहे महाराष्ट्र शासनाने व्यवस्था केली असेल तरी पण हे लोक मजूर यांच्या मूळ गावी जाण्याची यांना ओढ लागलेली आहे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्राने सरकारने जे ठिकठिकाणी जे अन्नछत्र आणि सामाजिक संस्थेने उभारलेले आहे तुम्ही तिथेच आसरा घ्या तिथेच थांबा मूळ गावी जाऊ नका पण त्यांची गावी जाण्याची ओढ ही कायम आहे आणि ते दुपारनंतर पर इथून वाटचाल शिरपूरकडे जायला सुरुवात करणार आहे तरी बातमी जर तुमच्यापर्यंत पोहोचली रस्त्यामध्ये तर त्यांची रस्त्यामध्ये भेटलं तर त्यांना एकदा थांबवण्याचा प्रयत्न करा कुठेतरी त्यांची निवाऱ्याची आणि आणण्याची व्यवस्था करून द्या म्हणजे ते जाणार नाहीत आणि जर रस्त्यात अशी लोक तुम्हाला दिसले तर माणुसकीचा धर्म म्हणून जसं आम्ही माणुसकीचा धर्म म्हणून इथं आम्ही जळगावकर विधायक समितीच्या तर्फे अतुल भाऊ यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था करून दिली पाण्याची व्यवस्था करून दिली असंच तुम्हीही करा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.